तुमचे यकृत खराब झाल्याची 6 विचित्र चिन्हे. काही लोकांचा असा विश्वास आहे की यकृताच्या समस्या फक्त जास्त मद्यपान केल्याने होतात, परंतु ते अचूक नाही. यकृत खराब होण्याची आणि संसर्गाची वेगवेगळी कारणे असू शकतात आणि ते फॅटी यकृत असलेल्या तुमच्या जीवनशैलीत बदल करण्यामुळे होऊ शकते किंवा इतर कारणांमुळे. बहुतेक लोकांना यकृताच्या हानीबद्दल फक्त तेव्हाच कळते जेव्हा ते प्रगत असते आणि ते टाळण्यासाठी गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. हे टाळण्यासाठी यकृताच्या हानीची चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पहिलं चिन्ह, त्वचा आणि डोळे पिवळे होणे, याला कावीळ असेही म्हणतात. हे थोडं विचित्र वाटेल, पण तुमच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हे पहा, आपले यकृत बिलिरुबिन नावाच्या पदार्थावर प्रक्रिया करण्यासाठी कठोर परिश्रम घेत असते, जे पिवळ्या रंगाचे रंगद्रव्य आहे. जेव्हा यकृत नीट कार्य करत नाही तेव्हा बिलिरुबिन आपल्या शरीरात तयार होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर आणि डोळ्यांमध्ये पिवळ्या रंगाची छटा दिसून येते. मी ते थोडे अधिक स्पष्ट सांगते. बिलिरुबिन हे जुन्या लाल रक्तपेशींच्या विघटनाचे एक सामान्य उपउत्पादन आहे. यकृत सामान्यतः प्रक्रिया करते आणि पित्ताद्वारे उत्सर्जित करते. तथापि यकृत खराब झाल्यास बिलिरुबिनवर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकत नाही आणि हे जमा होण्यास सुरुवात होते. पिवळा रंग कशामुळे होतो? क्लिनिकल भाषेत कावीळ हे रक्तातील बिलिरुबिनच्या वाढलेल्या पातळीद्वारे मोजले जाऊ शकते हे समजून घेणे आवश्यक आहे. जईस ही स्वतःची स्थिती नसून ते यकृताच्या अंतर्निहित समस्येचे लक्षण आहे. म्हणून जर तुम्हाला तुमची त्वचा किंवा डोळे पिवळे दिसले तर ते तुमच्या यकृताला काहीतरी होत असल्याचे लक्षण आहे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे शहाणपणाचे आहे. लवकर उपचार घेतल्याने यकृताच्या स्थितीच्या उपचार आणि व्यवस्थापनांवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. दुसरं चिन्ह, अस्पष्ट थकवा. आता आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलूया ज्याचा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी थकल्यासारखे अनुभवला असेल. थकवा हा पूर्णपणे वेगवेगळ्या पातळीवर असतो आणि तो अनेकदा अस्पष्ट असतो. अशी कल्पना करा की तुम्हाला कितीही झोप लागली तरीही तुम्हाला नेहमी झोपेची गरज भासते. हा थकवा कदाचित तुमचे यकृत कार्य करत नसल्याचा संकेत असू शकते, कारण येथे त्यामागील विज्ञान आहे. आपले यकृत ग्लायकोजेन नावाची एक प्रकारची साखर साठवून ठेवते, जे आवश्यकतेनुसार आपले शरीर ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. जेव्हा यकृत खराब होते तेव्हा ते ग्लायकोजेन कार्यक्षमतेने सोडू शकत नाही, ज्यामुळे आपल्याला सतत वैद्यकीय दृष्ट्या निचरा झाल्यासारखे वाटते. हा थकवा बहुतेकदा यकृत एन्झाईमच्या भारदस्त पातळीशी आणि आवश्यक प्रथिने तयार करण्याची यकृताची क्षमता कमी होण्याशी जोडलेला असतो. त्यामुळे जर तुम्हाला थकवा जाणवत असेल जे विश्रांतीने सुधारत नाही तर तुमच्या यकृताचे आरोग्य तपासण्यासाठी तुम्हाला सांगण्याचा हा तुमच्या शरीराचा मार्ग असू शकतो. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते लवकर संबोधित करणे हे यकृत चांगले टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली असू शकते. जर तुम्हाला ही भावना जाणवत असेल तर तुमच्या शरीरात काय चालले आहे ते जवळून पाहण्यासाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करण्याचा विचार करा. तिसरं चिन्ह, त्वचेवर खाज सुटण्याच्या 3 विचित्र चिन्हाकडे जात आहोत. आपण सर्वांनी अधूनमधून खाज सुटणे अनुभवले आहे, परंतु जेव्हा ती सतत होते तेव्हा ती कोरडी त्वचेपेक्षा जास्त असू शकते. यकृत आपल्या त्वचेच्या आरोग्याशी जवळून जोडलेले असते आणि जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात पित्तक्षार जमा होऊ शकतात. त्वचेला खाज कशामुळे होते चला ते थोडक्यात जाणूया. जैवक्षार पचनास मदत करण्यासाठी यकृताद्वारे तयार केले जातात, परंतु जेव्हा यकृताचे नुकसान होते तेव्हा ते क्षार त्वचेत जमा होऊ शकतात. रक्तातील पित्त क्षारांची वैद्यकीयदृष्ट्या वाढलेली पातळी यकृताच्या बिघडलेल्या कार्याशी संबंधित असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त ओरखडे येत असतील आणि तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुमचे यकृत कदाचित त्रासाचे सिग्नल पाठवत असेल की नाही हे तपासण्यासारखे आहे. त्वचेला खाज सुटणे हे सूक्ष्म असू शकते,
परंतु काहीतरी आंतरिकरित्या बदल होत आहेत हे महत्त्वाचे आहे. खास सुटण्याचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि यकृताच्या कोणत्याही संभाव्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्थकेअर व्यावसायिकांशी सल्लामसलत करायला अजिबात संकोच करू नका. लवकर उपचार करणे हे या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यात आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण होऊ शकते. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. चौथं चिन्ह, तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष देणे. थोडे विचित्र वाटू शकते परंतु ते तुमच्या यकृताविषयी महत्त्वाची माहिती उघड करू शकते. लघवीचा रंग हा फिकट पिवळा असतो, परंतु जर तुम्हाला ते नेहमीपेक्षा जास्त गडद होत असल्याचे लक्षात आले तर ते तुमचे यकृत खराब झाल्याचे लक्षण असू शकते. काही आव्हानांचा सामना करताना गडद लघवी हे सूचित करते की तुमचे यकृत बिरुबिन असे हाताळत आहे. यात काही समस्या असू शकते. हे तुमच्या शरीराकडून थोडेसे चेतावणी चिन्हासारखे आहे, परंतु ते घाबरण्याचे कारण नसून जर तुम्हाला सतत लक्षात आले तर ते नक्कीच लक्ष देणे आवश्यक आहे. हेल्थ केअर प्रोफेशनलशी सल्लामसलत करणे चांगली कल्पना आहे, कारण ते अधिक गंभीर होण्याआधी ते कारण निश्चित करण्यासाठी आणि यकृताशी संबंधित कोणत्याही संभाव्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य आहे. लक्षात ठेवा, लवकर उपचार घेणे हे चांगले आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. पाचवं चिन्ह, आपल्या पाचव्या वैशिष्ट्यपूर्ण चिन्हाबद्दल बोलूया. फिकट किंवा चिकणमाती रंगीत विष्ठा हा विषय रोजच्या संभाषणात येत नसला तरी तुमच्या विष्ठेचा रंग तुमच्या यकृताविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकतो. ते बिलिरुबिनवर प्रक्रिया करते आणि तुमच्या मलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रंग जोडते. तथापि यकृतामध्ये समस्या असल्यास ते बिलिरुबिनवर प्रभावीपणे प्रक्रिया करू शकत नाही, कारण सोप्या भाषेत फिकट गुलाबी किंवा चिकणमाती रंगाचे मल असे सूचित करतात की तुमच्या आतड्यांच्या हालचालींमध्ये रंग जोडण्याची प्रक्रिया विस्कळीत होऊ लागली आहे. हे एखाद्या दृश्य संकेतासारखे आहे जे तुमचे शरीर तुम्हाला देत आहे की वैद्यकीयदृष्ट्या काहीतरी बरोबर नाही आहे. विष्ठेच्या रंगातील हा बदल स्टूलमधील बिलिरुबिन पातळी कमी होण्यासाठी संबंधित आहे, जी संभाव्य यकृत दर्शवते. विष्ठेच्या रंगातील बदलांकडे लक्ष देणे हा सर्वात सोयीस्कर विषय नसतानाही डिफंक्शन्स हे यकृत समस्यांचे प्रारंभिक सूचक असू शकते. जर तुम्हाला सतत फिकट विष्ठा दिसली तर तुमच्या यकृताचे कार्य जवळून पाहण्यासाठी हेल्थकेअर व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे उचित आहे. कोणत्याही अंतर्निहित चिंतेवर लवकरात लवकर हस्तक्षेप केल्याने तुमचे एकंदरीत आरोग्य आणि कल्याण राखण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. सहावं चिन्ह, आता सहाव्या विचित्र चिन्हाच्या जखमेबद्दल बोलूया. आपल्या सर्वांना अधूनमधून जखम होतात, परंतु जर तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक सहजपणे जखम झाल्याचे आढळले तर ते तुमच्या यकृताच्या आरोग्याशी निगडीत यकृत प्रथिने तयार करते, जे रक्त गोठण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा या प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी संघर्ष होऊ शकतो, ज्यामुळे सहजपणे जखम होण्याची उच्च शक्यता असते, ज्यामुळे अशा प्रथिने तयार होतात. यकृत हे शरीराच्या अंतर्गत दुरुस्ती करणाऱ्या कृसासारखे असते, जे रक्तस्राव थांबवण्यास आणि जखम भरे करण्यास मदत करते. जर यकृताच्या समस्यांमुळे क्रू कमी भरले असेल तर जखम अधिक वारंवार होऊ शकतात. वैद्यकीयदृष्ट्या जखम होण्याची ही वाढलेली प्रवृत्ती यकृताद्वारे तयार केलेल्या गुठळ्या घटकांच्या घटनेशी संबंधित असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त जखम दिखत असेल तर विशेषतः किरकोळ अडथळ्यांसह हेल्थकेअर प्रोफेशनशी सल्लामसलत करणे फायदेशीर आहे. हे तुमच्या यकृत कार्याचे मूल्यांकन करू शकतात आणि कोणत्याही संभाव्य समस्यांचे निराकरण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. लक्षात ठेवा, लवकर जागरूकता आणि कृती निरोगी राखण्यासाठी योगदान देऊ शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आज माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि आनंदाची शुभेच्छा देते.